भोर तालुक्यातील क्रीडा संकुलासाठी पैलवानांनी केलंय अनोख्या पद्धतीचं आंदोलन. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासमोर पैलवानांनी मारल्यात जोर आणि बैठका. मोहोळ तालुक्यासाठी क्रीडा संकुल 23 वर्षापूर्वी मंजूर झालं होतं, मात्र अद्याप याबाबत कोणत्याही कामाची सुरुवात झालेली नाही. क्रीडा संकुल नसल्यानं तालुक्यातील खेळाडूंची मोठी अडचण निर्माण होते. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळं हे क्रीडा संकुल रखडल्याचं बोललं जात आहे. क्रीडा संकुल नसल्यानं खेळाडूंबरोबर वृद्ध नागरिक बालकांचे देखील गैरसोय होते. क्रीडा संकुलाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अन्यथा मोहोळ तालुक्यातील 500 पैलवानांना समवेत घेऊन क्रीडा कार्यालयात ठिय्या मारणार असल्याचा इशारा माजी कुस्तीपटू माऊली हेगडे यांनी दिला. विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स, पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ. मोहोळ तालुका क्रीडा संकुल जागे अभावी आणि राजकीय वादामुळे गेल्या 23 वर्षापासून प्रलंबित आहे. तालुक्यातील खेळाडूंवर मोठा अन्याय झाला आहे, त्यामुळे तालुक्यात लवकरात लवकर क्रीडा संकुलन झाले पाहिजे. आज 10 पैलवान घेऊन मी या ठिकाणी आंदोलनासाठी आलो आहे. येणाऱ्या काळामध्ये 500 पैलवान घेऊन क्रीडा अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये आम्ही इथंच व्यायाम करू आणि त्या आंदोलन करू या ठिकाणी व्यायामाच्या स्वरूपात. काय किती तालुक्यामध्ये साधारणतः 5 कोटीचा निधी उपलब्ध झाला होता. तालुक्यातल्या राजकीय वादामुळं हा निधी माघारी गेलेला आहे, परत गेलेला आहे. त्यानंतर राजकारण्याने कोणतीही भूमिका उचलली नाही. क्रीडा अधिकारी असतील तालुक्याच्या राजकारण्याकडे बोट दाखवत आहेत आणि राजकारणी क्रीडा अधिकाऱ्यांकडे बोट दाखवत आहेत, त्यामुळे हे क्रीडा संकुलन रखडलं गेलं आहे. हे त्वरित व्हावे अशी मी पैलवानांच्या वतीने खेळाडूंच्या वतीने आपणासमोर मागणी करत आहे.